नमस्कार मित्रांनो, मी जीवन बोपी जीवन अर्ग्राम चॅनल वरती तुमचं मित्रांनो मनापासून स्वागत करते आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे आपल्याच गावच्या नदीवरती मासे पकडायला. निखिल भाईनी मस्जिद मंदिर वरून बिचे आणलेले आहेत 3. तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मल्याचे मासे कशा प्रकारे पकडले जाते तर तुम्हाला पाहायला भेटेल. आत्ताच आम्ही आलेलो आहे मित्रांनो, वाजलेले आहेत जवळपास 5:30. तर आपण चिपल्या नदीला आलेलो आहे मित्रांनो, आणि पाठीमागे बॅकग्राऊंड पाहू शकतात तुम्ही. ह्या साईडला चिपला गाव आहे, ही नदी आहे मित्रांनो, इथेच आपण आता जाळे टाकणार आहे मस्त. निखिल भाई सुद्धा आज ब्लॉगिंग करीत आहे, पाठीमागे तुम्हाला दिसत असेल बघा, निखिल भाईचे पण चालू आहे ब्लॉगिंग. आणि ह्या साईडला मित्रांनो आपल्या गावचा डोंगर आहे. आणि मित्रांनो, ह्या जागेचा तुम्ही रहस्य काय माहीत, काही ते भरपूर सारे मासे भेटतात. आमच्या फेमस ठिकाण आहे मासे पकडायचा. पावसाळ्याचा सीझन आला की इथे मासे पकडायला येतो आपण, जाळे लावून आपण मासे पकडतो. आणि मित्रांनो, पाणी कमी झालं ना तिथे, ते कंपाऊंड आहे ना, त्या कंपाऊंडवरून मल्याचे मासे चढत असतात, तर आपण खाली जाळी मांडून मासे पकडत असतो. तर निखिल भाई इकडे पाठीमागे गेलेला आहे बघा मित्रांनो, जाळे घेऊन. तर आपण जाळं टाकून घेऊ पहिल्यांदा, आणि नंतर तुम्हाला दाखवतो मासे लागले की नंतर भेटूया तुम्हाला. मित्रांनो, पाठीमागे आम्ही जाळे टाकून घेतलेले आहे निखिल भाई आणि मिनी, आणि मासे पण लागलेले आहेत मित्रांनो, 4-5 मासे लागलेत, दांडी मासे लागलेले आहे मित्रांनो. आपण टाकलेले आहे मित्रांनो छोटे मासे पकडण्यासाठी, मल्याचे मासे असतील, दांडे मासे, तर ते मासे तुम्हाला पाहायला भेटतील. जर गुतले तर तुम्हाला दाखवतो मी जाळेला आपल्या. आता 2 जाळे आपण नदीमध्ये टाकून ठेवलेले आहेत, बघू 1/2 तासामध्ये बघू, चेक करू किती मासे लागतात किती नाही. जर मासे तुम्हाला लागलं तर दाखवतो मी, नंतर भेटतो तुम्हाला व्हिडिओमध्ये, तुम्ही कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो बघा, आता आपण चिपल्या नदीमध्ये उभे आहोत, पाठीमागे तुम्ही बंधारा पाहू शकतात, छोटासा डॅम आहे मित्रांनो, बोललं तरी जमल. कारण की चिपले गावातील जेवढे पण शेतकरी असतील त्यांच्यासाठी ते सरकारने सुविधा केलेली आहे पाण्याचा रोखण्यासाठी. तर पलीकडे मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा पाणी किती येतो नदीला, भरपूर सारा पाणी इथे असं जमा झालेलं आहे मित्रांनो पावसाचा. योच मित्रांनो आहे ना पाणी शेतकरी वर्ग मल्यासाठी लावगरीसाठी वापर केला जातो बंधारा. आता निखिल भाई तिकडे गेलेला आहे मित्रांनो, तिकडे 2 मित्र आलेले आहेत फिशिंग करण्यासाठी, बघू तुम्हाला पाहायला भेटेल. निखिल भाई सांगतो तिकडे भरपूर मासे आहेत, तर जाऊन बघू किती मासे आहेत किती नाही, तुम्हाला पण बघायला भेटेल. ज्या आता पाठीमागे जाळं टाकलेलं आहे तिथं जर मासे नाही लागले तर आपण या ठिकाणी ट्राय करणार आहोत पाठीमागे. सो गाईज बघा, आता पुढे भरपूर मासे लागले आहेत, मले पण लागले आहेत मित्रांनो. बघा मले दाखव मला, हे बघा जवळून दाखवतो तुम्हाला, एकदम जिवंत मले, जिवंत मले, भरपूर सारे मासे. मित्रांनो, आम्ही जाळं टाकायची मेहनत केली होती पण मासे पण आम्हाला भेटलेत. तसं आम्हाला वाटलं नव्हतं मित्रांनो काय मासे भेटतील इथे, कारण की आम्ही पहिलं आहे ना सुरुवातीला तिकडे जाळं टाकलं होतं. तर निखिलला बोललो चला जाळं उचलून आपण या साईडला टाकू. हात करून छोट्या करवाली लागलेल्या आहेत, कारण विसा फक्त 1/2 फुटीचा आहे. आणि नाईट फिशिंग आलं तर दिवसाचे पण झाली नाईट. बघा नंतर दाखवू इकडं आतमध्ये आहे निखिल व्हायला, बघा मासा भेटला इथे समोरच. बघा इकडे पण तेच लागले. मित्रांनो बघा मलेश, मित्रांनो आम्ही बोलतो याला मले मासे. हा बघा मले, बघा तुम्हाला दाखवतो का मले लागलेला, पुरं पण लागले
का मित्रांनो, चमकते ना तुम्हाला ते मासे दिसतात ना मित्रांनो, हे मल्या बघा. तो काय रे नाही, हा बघा इकडं मल्या लागले बघा बारका, आणि वरती दांडी लागली. मल्या बघा किती मोठ्या लागली, साईज पण मोठी नाही. बोल ना मित्रांनो, जास्त करून आम्हाला छोट्या करवाली, करवालीची साईज आहे छोटी बघा, एकदम किती किलोची असेल, 200 ग्रॅम. हो 200 ग्रॅम. 200 ग्रॅम पण नाही, 200 ग्रॅमची पण कमी. 12 पैकी लागले ग्रॅम असं. बाबा 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 बाबा, लाईन 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 अक्का, जाला भरले आमचा, जाला भरले, कारून कारून कंटाळा. कारण कारण मित्रांनो बघा, आम्हाला मासे काढू काढून कंटाळा आलाय. मले शेट टाको. हा बघा मले मले मासा, मले शेट लावले झालं. आय मित्रांनो, तिकडे डॉग ही आहे ना आमच्या, भुकतो बघा तुम्हाला दिसत असेल. मी टप्पा मा मले शेट लागताना लय दुखत रे. झाला बड अरे घ्या झाला. झाला फिरला फिरला या माशे फिरवला. काट बिट नसतात मल्या माशा मध्ये. कॉमेडी मले गुप्तांत काय करतो कारुशी पण वाटत. मोठी साईज निखिल सांग, एकदम पण नाही नॉर्मल साईज आहे मले शेट. तू दांड्यांचं काय अंगशील निखिल भाई, दांडे एवढे लागलेत. अजून एक मोठ्या साईजचा मला लागले नाही, या दांडे लागलेत. तुला काय वाटत दांडे लागले ना या आम्हाला वाईट लागला. पहिले वाटलेलं आम्हाला एक पण नव्हता मस्त लागणार, पण अचानक मस्त लागलं. नक्की काहीतरी इथं जादूबुटी जादूबुटी वाटत आहे. नाही नाही, कारण ही जागाच तशी आहे दांड्यांची. हा बघा मस्त साईज आहे, थांब. जागा पण आहे तशी माशांची, म्हणून आम्ही विचार केला की इथं जाला टाकू. आणि आम्हाला माहिती अंदाज होताच, कारण इकडे आम्हाला जास्त मासे लागतील. आणि लागलेच मासे, निघालेच जमलो मासे बघा. तरी पण आहे इकडं अजून नक्कीच काहीतरी म्हणत वाटत, तिथं आहे काहीतरी गोलमाल जादू चक्की. एवढं मासं कधी बघलं नव्हतं मित्रांनो, कारण की लाइटिंगच लागले. लाइटिंग एकदा तुझा विसा टाकलेला तेव्हा माहितीये का लाइटिंग लागते ना, नवीन नवीन घेतलं आपण तेव्हा. कारण भिसाच तसलाय हे दांड्यांचा, हे बघा अजून पर्यंत लागले. इकडे टाकले सुद्धा अजून लागले. ठीक आहे भाई, एक शेवटचा मासा कारलाय आम्ही. शेवटचा आहे का? हा बघा शेवट, शेवटला पण लागलाय. म्हणजे कुठं असा एकही जागा राहिला नाही मित्रांनो, तिथे मासा लागला नाही आज. आता पुन्हा आम्ही टाकून ठेवतो.